सीएससीची आज महत्वाची बैठक आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. 25 ऑगस्टला परीक्षा जी होती आहे ती त्यापैकी एक परीक्षा रद्द करा अशी मागणी विद्यार्थ्यांची आहे. त्यासाठी आंदोलन सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर आजच्या या एमपीएससीच्या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय होतो याकडे लक्ष आहे. बैठकीमध्ये जो काही निर्णय येईल त्याकडे फक्त विद्यार्थ्यांचंच नाही तर त्यांच्या पालकांचं सुद्धा लक्ष आहे. कारण पालकही पैपैई सोडून या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अभ्यासाची कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करावी यासाठी कोणाला पाठवत असतात आणि अशामध्ये त्यांचं आंदोलन सुरू असताना आता काय निर्णय घेतला जाणार याकडे लक्ष आहे. कारण कृषीच्या जागा त्याच्यामध्ये ॲड नाही आहेत आणि त्याचबरोबर एमपीएससीची परीक्षा त्याचबरोबर जी आयबीपीएसची परीक्षा आहे ती सुद्धा एकाच तारखेला होणार आहे. ती तारीख आहे 25, आज आहे 22. त्यामुळे 3 दिवसावर ही परीक्षा असताना विद्यार्थी आक्रमक झालेले दिसत आहेत. त्यापर्यंत निर्णय जाहीर करावा का या विद्यार्थ्यांना अभ्यास सुद्धा करायचा आहे. पण जाहीर करत असताना विद्यार्थ्यांच्या मागणी अनुसारच होणं अतिशय महत्वाचं आहे. कारण का सब्जेक्टिव्ह जो नवीन टाईप येतोय ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह कडे त्याच्यामुळे अनेक मुलांना अडचणी येणार आहे. त्यामुळे त्यांचं जे म्हणणं आहे मुलांचं ते रास्त आहे. त्यामुळे योग्य निर्णय घेणं जरुरी आहे. पवारसाहेबांनी कालच रात्री 12 वाजता ट्विट केलेलं आहे की सरकारने या मुलांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावं आणि दुर्लक्ष केलं तर ते स्वतः संध्याकाळी येतील. आणि जर साहेब इथं आले तर मग एकतर या सरकारला ते परवडणार नाही. त्यामुळे उगाच विलंब न करता आमच्या सगळ्यांची मागणी यात राजकारण नको. या सामाजिक हेतूतून ही मुलं स्वतःच्या भवितव्यासाठी बसले. निर्णय 10:30 देऊन टाकावा म्हणजे ही मुलं अभ्यासाला निघून जाते. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.